कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरातील जुन्या राजवाड्याच्या नगारखान्याला आज विजयादशमीनिमित्त मंगल तोरण बांधण्यात आलं हिल रायडर्सतर्फे झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या हस्ते तांब्याचा कलश आणि तोरणाचं पूजन झालं तर काही महिला संस्थांचा रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला विजयादशमीचं औचित्य साधून दरवर्षी हिल रायडर संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील जुन्या राजवाड्याच्या नगारखाना कमानीला तांब्याच्या कलशाचं तोरण बांधण्यात येतं आज सकाळी तोरण बांधण्याचा सोहळा झाला जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक दगडी कमानीला तोरण बांधण्यात आलं तत्पूर्वी वृद्धाश्रमातील आजोबांच्या हस्ते तोरणाचं पूजन करण्यात आलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांच्या प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या महिला संस्थांचा रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये कृष्णा फाउंडेशन संस्कार शिदोरी भरारी फाउंडेशन शंभूराजे मर्दानी खेळ आई दुर्गा फाउंडेशन लगोरी फाउंडेशन जरक फाउंडेशन हिंद सुवर्णा मिरजकर संस्था मातोशी वृद्धाश्रम आणि रिक्षाचालक रेखा दुधाणे यांचा समावेश होता यावेळी पश्चिम देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे सन्मती मिर्जे गणी अजरेकर स्नेहल घाटगे सुप्रिया दळवी विनोद कांबोस चंदन मिरसकर उदय गायकवाड प्रमोद पाटील आनंद काळे जगदीश मोरे ऋषिकेश केसकर सागर बगाडे आणि हिल रायडर्सचे सदस्य उपस्थित होते